आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात. एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेला अधिकची मंत्रीपदं मिळू शकतात आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीनंतर हा तोडगा निघाल्याची चर्चा सध्या सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून खातेवाटपावरून चर्चेच्या फेऱ्या झडतायत, मात्र आता खातेवाटपाचं भिजत घोंगडं मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होत असतील तर एक पुतण्या म्हणून मी त्यांचं स्वागत करेन, पण ते करत असताना महाराष्ट्राचा नागरिक म्हणून उलट बाजूच्या विचारांच्या पक्षाकडून मुख्यमंत्री झाल्याची खंत असेल असं परखड मत रोहित पवार यांनी मांडलंय. लोकनेत्यांना जवळ घ्यायचं आणि पक्ष संपवून स्वतःचं अस्तित्व वाढवायचं हेच भाजपचं धोरण असल्याची टीका देखील रोहित पवार यांनी केली आहे. ते जर मुख्यमंत्री होत असतील त्यांना ते पद दिलं एक पुतण्या म्हणून मी त्याचं स्वागतच करेल, पण ते करत असताना महाराष्ट्राचा नागरिक म्हणून उलट बाजूच्या विचाराकडे जाऊन त्यांच्या ताकदीने मुख्यमंत्री झाल्याची खंत ही आमच्या सर्वांच्या मनामध्ये नक्कीच असेल. राज्यातील ऐतिहासिक अशा सत्ता संघर्षावर मे महिन्यात सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निकाल देत आमदार अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टाकला होता, मात्र आमदारांवरील कार्यवाहीला विधानसभा अध्यक्ष जाणून बुजून विलंब करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं करत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ठाकरे गटानं या याचिकेद्वारे विधानसभा अध्यक्षांना तातडीनं निर्णय घेण्यास सांगा अशी विनंती केली आहे. तर ठाकरे गटानं जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी अध्यक्षांना निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट आज काय निर्देश देणार याकडे लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दौरा करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केलाय. एकनाथ शिंदेच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान कोल्हापुरात ते पक्ष बांधणीसाठी संध्याकाळी 6 वाजता मेळावा घेणार असून संध्याकाळी पेटाळा इथल्या मैदानात त्यांची जाहीर सभा होणार आहे. राज्यातील राजकीय उलथापालथी परळीला विचारल्याशिवाय होणार नाही हे सिद्ध करून दाखवल्याचं मंत्री धनंजय मुंडे म्हटलेत. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे यांचं परळीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्यावेळी ते बोलत होते. सत्ता येते जाते पण वाईट काळात ज्यांनी मदत केली त्यांचे उपकार विसरायचे नसतात असंही त्यांनी म्हटलंय. मंत्री म्हणून पहिल्यांदाच बीडमध्ये आलेल्या धनंजय मुंडेंचा परळीमध्ये भव्य नागरी सत्कार झाला आणि हजारोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये वेळेची कमतरता असतानाही धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना वाट करून दिली. माझ्या मातीतल्या इथं उपस्थित प्रत्येक माणसाला, या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला कि मी तुम्हाला शब्द दिला होता कि ज्याच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावरती काही करायचा वेळ येईल त्या त्या वेळेस परळीच्या या वैद्यनाथाला विचारल्याशिवाय काहीही होणार नाही. पुढची बातमी पाहूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. रत्नागिरीमध्ये ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. संघटनात्मक बांधणीवर यावेळी मार्गदर्शन केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. महायुती सरकारमध्ये सहभागी झालेले भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे आणि या समितीच्या समन्वयकपदी प्रसाद लाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. सरकारचा भाग झालेल्या तिन्ही पक्षातील बहुतांश नेत्यांशी लाड यांचा उत्तम संपर्क असल्यानं त्यांना या पदावर नेमण्यात आलंय. सत्तारूढ भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रत्येकी 4 नेते या समितीमध्ये असतील. 3 पक्षांमधील विसंवाद दूर करण्याचं काम ही समिती करेल आणि वादाचे विषय माध्यमांसमोर नेण्याऐवजी आधी या समितीमध्ये त्यांची चर्चा करणार आहेत.
तर या समन्वयासाठी समिती नेमण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. प्रसाद लाड यांचं समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे देखील या समितीमध्ये असणार आहेत. सुधीर मुनगंटीवार देखील असणार आहेत आणि आशिष शेलार हे देखील या समितीमध्ये असणार आहेत. त्यानंतर मंत्री उदय सावंत, मंत्री शंभूराज देसाई, दादा भुसे आणि राहुल शेवाळे यांची देखील या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीतर्फे सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे हे देखील या समितीमध्ये असणार आहेत. मंत्री छगन भुजबळ आज येवला मतदारसंघात येणार आहेत. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच येवला मतदारसंघात येत आहेत आणि शरद पवार यांनी येवल्याचा दौरा करून जाहीर सभा घेत भुजबळांवर जोरदार टीका केली होती. पवारांच्या या दौऱ्यानंतर ते पहिल्यांदाच आता येवला मतदारसंघाचा दौरा करतायत आणि या दौऱ्यामध्ये भुजबळांचं कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून भुजबळ समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. भिवंडीतील मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता उद्धव ठाकरेंवर मानसिक परिणाम झालाय अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली आहे. पोहरादेवीत उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार फडणवीसांनी भाषणाच्या सुरुवातीलाच घेतला. उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली असेल आणि नंतर माफी मागितली असेल असा खोचक टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावलाय. दरम्यान 2019 झालेल्या घटनाक्रमाचा देखील उल्लेख त्यांनी केला. दुसरीकडे लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले, कुणी म्हणतं तुम्ही घर फोडलं, मात्र जनादेशाची हत्या करण्याचं काम कोणी केलं असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केलाय. तसंच ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील असंही फडणवीस म्हटले. दरम्यान तिन्ही पक्षामध्ये योग्य पद्धतीनं जागा वाटप होईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय आणि पक्षात जे येतील त्यांना बरोबर घेऊ, मात्र तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष आम्ही बरोबर घेणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. काही लोक शपथा देखील खोट्या घ्यायला लागलेत. किमान पोहरा देवीला जाऊन त्या ठिकाणी खोटी शपथ घेताना मला विश्वास आहे की मनात त्यांनी माफी मागितली असेल की राजकारणाकरता मला खोटी शपथ घ्यायची आहे, त्यामुळे मला माफ कर आणि निश्चित देवी त्यांना माफ करेल. निवडणूक झाल्याबरोबर जसं लक्षात आलं की नंबर गेम असा आहे की आपलं इकडे तिकडे केलं तर जमू शकतं, अर्थात मी आता खूप डिटेल सांगणार नाही, मला त्यातली अजून माहिती आहे आता की याची तयारी थोडी आधीच झाली होती, त्यात आपण गाफील होतो, पण ते ठीक आहे. आपण विश्वास ठेवला, प्रेमानं विश्वास ठेवला आणि लगेच त्यांनी जाहीर केलं की आम्हाला मुख्यमंत्री पद हवंय आणि आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत. खऱ्या अर्थानं 2019 उद्धव ठाकरेजींनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला, खंजीरच खुपसला. बैमानीशिवाय याला काही म्हणता येत नाही, काही म्हणता येत नाही. महाभारताने सांगितलंय आपल्याला हा अधर्म नाही आहे, ही कूटनीती आहे. जेव्हा जेव्हा बैमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल. असं आहे की आपल्याला परित्राणाय साधुनाम लक्षात आहे, पण विनाशायचे दुष्कृताम हे देखील आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल. राज्यात नुकत्याच स्थापन झालेल्या महायुतीवर फडणवीसांनी भिवंडीतील मेळाव्यामध्ये सूचक भाष्य केलंय. राजकीय वर्तुळात अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे मोठा राजकीय भूकंप झाला. अजित पवारांनी थेट शिंदे आणि फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी होत शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का दिला आणि या युतीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय. गेल्या वर्षी शिंदेंच्या शिवसेनेसोबत आमची जी युती झाली ती भावनिक युती होती, तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांशी झालेली युती ही राजकीय मैत्री असल्याचं त्यांनी स्पष्ट आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. हे सांगताना मला याच्यामध्ये माझ्या मनात संभ्रम नाहीये की शिवसेनेशी जी आमची युती झाली आहे, एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेची जी आमची युती झाली आहे, ही आमची इमोशनल युती आहे.
25 वर्षाची आमची मैत्री आहे. भाजप आणि सेना ठीक आहे, वादळं आले असतील, व्यक्तींचं काही झालं असेल, पण आम्ही एका विचाराने समोर आलेले लोक आहोत, त्यामुळे ही आमची इमोशनल मैत्री आहे. राष्ट्रवादीशी आम्ही काल परवा जी युती केली ही आमची पॉलिटिकल मैत्री आहे, ही आमची राजकीय मैत्री आहे. कदाचित पुढच्या 10-15 वर्षात तीही आमची इमोशनल मैत्री होईल, माझ्या मनात शंका नाही आहे, ती आमची इमोशनल मैत्री होईल. पण आज हे आमच्या मनामध्ये स्पष्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. फडणवीसांना जर तुम्ही कलंक म्हणत असाल तर 2019 तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना महाकलंक लावला असल्याचा टोला शिंदेंनी लगावलाय. मतदारांना जे पाहिजे होतं ते सरकार आम्ही स्थापन केलं असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडलेत. आम्ही नोटा मोजण्याच्या मशीन नाही घेत, आम्ही महिलांना शिलाई मशीन देण्यात धन्यता मानतो असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. देवेंद्रजी आज कुठेतरी भाषणामध्ये म्हणाले, मला कोणी सांगितलं की जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो, जेव्हा जेव्हा अन्याय होतो आणि म्हणून बाळासाहेबांनी आपल्याला तेच शिकवलंय, अन्यायाविरुद्ध लढा, अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्याय सहन करू नका. या देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून त्या ठिकाणी मला सांगितले, एकनाथजी तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर आता या विकासाला साथ देणार नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व मान्य करत अजित पवार यांनी या राज्याच्या आपल्या विकासाला साथ दिली, त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून देखील त्यांनी स्वीकारलं. याला म्हणतात मनाचा मोठेपणा. आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात. पुढील 4 ते 5 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर तळ कोकणासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्गात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबईला सकाळपासूनच मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये फक्त आभाळ भरून येत होतं, मात्र आज सकाळपासून शहराच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात पाणी साचलंय. दादर किंग सर्कल भागात पाणी साचलं असून त्यामधून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. तर पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे पाणी साचल्यानं बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अंधेरी उड्डाण पूल पडल्यानं वाहन चालकांना जोगेश्वरी किंवा विलेपार्ले इतका मोठा वळसा मारावा लागणार आहे. थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, खरं म्हणावं तर जुलैचा पाऊस आज खरं तर पडतोय असंच म्हणावं लागेल, कारण आज सकाळपासूनच दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे. सखल भागात देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही सध्या कुठे आहात आणि काय पावसाची स्थिती? आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे. थोड्या वेळ पावसाचा जोर कमी होतो पण पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळायला लागतो. साधारणतः 3 अशी परिस्थिती राहील असं हवामान खात्याच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे. शिवाजी पार्काला लागून आपण उभा आहोत. जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावर आपण पाहतोय की थोड्या वेळापूर्वी इथं मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. आत्ताच महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आले आहेत आणि त्यांनी जी गटारं आहे त्याची झाकणं जरा मोकळी केली, त्यावर जे काही कचरा साचलेला तो बाहेर काढला आणि त्यामुळं आता ते संपूर्ण पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची मी तुम्हाला इथे दाखवू इच्छिते की इथे साचलेला पाण्याचा रंग जो आहे तो आपण पाहतोय पूर्ण मातकट रंगाचं हे पाणी आहे, कारण शिवाजी पार्क परिसरामध्ये गेल्या वर्षी ज्या प्रकल्पाअंतर्गत हे माती टाकण्यात आलेली होती ज्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धूळसुद्धा होत होती, ती सगळी माती
या प्रकल्पामधली सगळी आपल्याला इथे पाण्यामध्ये वाहून जाताना दिसती आहे. त्यामुळे जो पैसा मुंबई महानगरपालिकेनं इथं माती टाकून खर्च केलेला होता तो सुद्धा या पाण्याबरोबर वाहून गेला असं म्हणायची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होती आहे. वारंवार या माती टाकण्याला घेऊन स्थानिक लोकांचा इथं येणाऱ्या माणसांचा विरोध होता, पण तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेनं तो प्रकल्प राबवला होता आणि ती माती टाकलेली होती. जवळपास बरेच ट्रक माती या ठिकाणी आणून टाकण्यात आली होती, पण या पावसामध्ये संपूर्ण माती वाहून जात आहे असं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. खरंय प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. भिवंडीतील भाजपच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते आणि यावेळी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. महायुती म्हणूनच लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भाजप नेत्यांना दिलेले आहेत, तर महायुतीमध्ये बहुतांश जागा या भाजपच्या वाटेला येतील असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. कुणाकडे कोणतंही खातं गेलं तरी महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. ते खाते वाटपाबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये झालेल्या जाहीर सभेच्या व्यासपीठावरील बॅनरवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटो पाहायला मिळाला. विशेष म्हणजे परळी शहरभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 50 फुटी बॅनर लागलेले आहेत आणि त्यावर पंकजा मुंडेंचा फोटो नव्हता. कोणतीही राजकीय तडजोड करणार नाही, तशी वेळ आली तर घरात बसेन असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. चिपळूणमधील पदाधिकारी बैठकीनंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतील हळद उत्पादक शेतकऱ्यांशी फोनवरून संवाद साधत त्यांना धीर दिला, त्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आणि हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होते, मात्र या ठिकाणी शेड कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना थांबावं लागत, वाहनांच्या रांगा लागतात आणि यासंदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी बाजार समितीला भेट देत मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांसोबत संवाद करून दिला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. युवकांच्या हत्येचं प्रमाण वाढत आहे आणि याला आळा बसला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे, तर तळ कोकणातील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये सद्यस्थितीमध्ये 4,12,957 दशलक्ष लिटर पाणी जमा झालेलं आहे आणि हे ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच साधारण दसऱ्यापर्यंत पुरणार आहे. मात्र तलावांमध्ये 70% पाणी होईपर्यंत मुंबईमध्ये सुरू असणारी 10% पाणी कपात सुरू राहणार असल्याचं जलविभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रायगडमधील 12 धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत, तर 4 धरणांमध्ये 80%हून जास्त पाणीसाठा जमा झालाय. त्यामुळे आता नवी मुंबईसह रोहे, महाड, सुधागड आणि पेणसह अनेक तालुक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. मावळमध्ये दमदार पाऊस झाला असून शेतीकामांना वेग आलाय. सध्या या ठिकाणी भात लावणी जोरात सुरू आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मुलांनी थेट शाळेच्या गणवेशात भात खचरात उतरून भात लावणीचे धडे गिरवलेत. येवलेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेजवळील शेतात प्रत्यक्ष भात लागवडीचा आनंद घेतला. वसईच्या नायगाव परिसरातील म्हात्रेवाडीमध्ये जवळपास 15 एकर कांदळ वनावर मातीचा भराव टाकल्याचं उघडकीस आलेलं आहे. इथे एका खासगी बिल्डरनं भराव घालून चाळी उभारल्याचं स्पष्ट झालं असून आता त्याच्यावर प्रशासन कारवाई करणार का असा सवाल विचारला जातोय. तब्बल महिनाभराच्या विलंबानं यवतमाळ जिल्ह्यात पावसाचं आगमन झालंय. पहिल्याच पावसानं नेर आणि यवतमाळ तालुक्यामध्ये थैमान घातलं असून परिसरातील नाल्यांना पूर आलाय आणि त्याचं पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नालासोपाऱ्यातील गरेलपाडा परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घरासमोर तुटलेल्या विजेच्या तारेला बाजूला करण्यासाठी गेली असता तिला विजेचा तीव्र झटका लागला असावा असा अंदाज शेजाऱ्यांनी व्यक्त केलाय. सोनी गुप्ता असं या महिलेचं नाव होतं. खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता आणि या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या समितीला 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्राप्त माहिती आणि कागदपत्रांची छाननी करणं, स्थळ पाहणी करून निष्कर्षाप्रत येणं या कामांसाठी अधिक कालावधी लागणार असल्यानं अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी समितीनं केली होती.
मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा कोर्टामध्ये हजर राहणार आहेत. या दोघांनी दोषमुक्तीसाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. पाचवीचा निकाल 22.31% तर आठवीचा निकाल हा 16.60% लागला असून पाचवीचे 16,537 विद्यार्थी आणि आठवीचे 14,714 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी ही माहिती दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत आणि त्यामुळे विद्यापीठानं 133 जागांवर सहाय्यक प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा शासकीय कृषी महाविद्यालयाला मान्यता देण्यात आली असून त्याचं नाव भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय असणार आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या 30 हेक्टर जागेमध्ये कृषी महाविद्यालय साकारणार आहे. वर्धा जिल्ह्यात काही महिन्यांपासून मुलीचा आजारानं मृत्यू झाला. परिस्थिती ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे भारतीयांची मान अभिमानानं उंचावणारी. इस्रो संस्था चांद्रयान 3 साठी सज्ज झालेली आहे. आज दुपारी 2:30 हे रॉकेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. भारताचं सर्वात वजनदार रॉकेट असलेल्या जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेकल Mark 3 द्वारे चांद्रयान 3 लॉन्चिंग होणार आहे. चांद्रयान 3 फोकस चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग करण्यावर आहे आणि अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग करणं जर या चांद्रयानाला शक्य झालं तर भारत हा जगातला चौथा देश बनेल ज्या देशाकडे अशा प्रकारे मोहीम करण्याची क्षमता आहे. यामध्ये अमेरिका, रशिया आणि चीन या 3 देशांनी यापूर्वी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे. तर सगळ्या जगाचं लक्ष सध्या भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे लागलेलं आहे आणि या मोहिमेसाठी इस्रोचं यान उड्डाण घेणार आहे. त्यासाठी गोदरेज समूहाच्या एरोस्पेस कंपनीनं इंजिनासह इतर महत्वपूर्ण भार पुरवलेत. कंपनीनं या प्रकल्पासाठी लिक्विड प्रोपलेशन इंजिन, सॅटेलाईट थ्रस्टर्स आणि कंट्रोल मॉड्यूल या भागांसह इतर अनेक पार्ट्स पुरवलेले आहेत. गोदरेज एरोस्पेसच्या योगदानामुळे चांद्रयान आणि मंगळयान यासारख्या प्रतिष्ठित मोहिमांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या सगळ्या बाबींची माहिती गोदरेजच्या विक्रोळीच्या प्लांटमध्ये देण्यात आली आहे. ये हमारा एक प्रेस्टिजियस प्रोजेक्ट है और भारत के लिए भी बहुत इम्पॉर्टेंट है ताकि हम एक कंट्री बने जिसे जिसने एविएशन इंजन यू नो वी कैन मेक एन एविएशन इंजन. सो इट्स वेरी इंपॉर्टेंट प्रोजेक्ट एंड हमारा पूरा फोकस अभी वहाँ पे लगा हुआ है. हार्डवेयर हम बनाते हैं, इंटीग्रेशन इसरो करता है, LPSC करता है आज. एंड थ्रस्टर के जो कंपोनेंट्स है वो गोदरेज ने यहाँ पे विक्रोली में बनाए हैं. तर भारत आणि अमेरिका आगामी अंतराळ मोहिमेसाठी सज्ज आहेत. इस्रो आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या निसार सॅटेलाईटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निसार उपग्रहाचे 2 महत्वाचे भाग एकत्र जोडण्यात आलेले आहेत. निसार उपग्रह 2024 सुरुवातीला लॉन्च करण्यात येणार आहे. भारत आणि अमेरिका यांनी एकत्र मिळून नासा इस्रो सिंथेटिक अपचर रडार अर्थात निसार उपग्रह तयार केला आहे. इस्रो आणि नासाचं हे संयुक्त अभियान भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचं आणखी एक उदाहरण आहे. आणि आता पुढची बातमी पाहूयात. ओबीसी आरक्षणावरची आजची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. ओबीसी आरक्षणावर आता 18 जुलैला सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. 18 जुलैला आता राज्यातल्या निवडणुकांचं भवितव्य ठरणार असल्याचं कळतंय. कारण ओबीसी आरक्षणावरची आजची सुनावणी ही आता पुढे ढकलण्यात आलेली आहे.
तर महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या बातम्या आपण सविस्तररित्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये जाणून घेतलेल्या आहेत. यानंतरच्या बुलेटिनमध्ये महाराष्ट्र, विदेश आणि देशातल्या सगळ्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्वाची आठवण, या सगळ्या बातम्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट देणं गरजेचं आहे. आम्हाला फेसबुक, यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. तिथे वेळोवेळी प्रत्येक बातम्यांचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि आता बातमीपत्रामध्ये एक नजर टाकूया 10 सेकंद 10 बातम्यांवर. मुसळधार पावसामुळे यमुना